अत्यंत मी सोन्याची 1/2 किलो गदीत होणाऱ्या नगर ग्रामस्थांचं अभिनंदन करतो आणि मला गदा मिळाली ह्याची मी मला आनंद आहे. आमच्या वस्त्रधारांना आनंद आहे की आमच्या तालमीला गदा आली. पूर्ण झाली नाही त्याच्याबद्दल काय खंत वाटते, कारण आमच्या साथीदाराला पण लागलेला आहे. कुस्ती पूर्ण कुस्ती धार जीत ही चालत असते आणि ते उभी लवकर बरं होऊन परत आमची फायनल कुस्ती होई आम्ही ईश्वरच्या पदकाचं. हारला जिंकला दोन्ही माझेच होते, पण जे काल टेन्शन होतं सिकंदर शेखचं की सगळ्या दुनियाला जे व्हॉट्सअपला चालत होतं ते आज ते पूर्ण केलं महेंद्रनं. जे लोकाला वाटत होतं ना सिकंदर जिंकला सिकंदर जिंकला, आनंदाची गोष्ट आहे. दोन्ही तीही पहलवान हाही पहलवान आहे आणि ज्या गोष्टीत पहलवानकीच आम्ही त्याच तयारीने आलेलो होतो की आम्हाला माहिती होतं की शिवराज केसरी होणार आहे शिवछत्रपतींच्या नावाने नगरीमध्ये नगर जिल्ह्यामध्ये आणि नगर शहरामध्ये होणार आहे. आम्हाला माहिती होतं की सोन्याची संधा आमचा मित्र तुमचा अध्यक्ष तालीम संघाचा वैभव लांडगे ह्यांनी घेतलेलं होतं. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हे असं असं आहे आणि ही तयारी होणार आहे. त्या तयारीनेच आम्ही दोन्हीही पहलवान योग असतो की दोघाची कुस्ती महाराष्ट्र केसरीला दोघाची झाली. दोघालाही माहिती होतं डावपेच हा थोडासा मातीवरला पहलवान असल्यामुळं कसं त्याला जरा थोडं मातीवरला अनुभव आहे. गादीवर असलं तर हाला थोडंसं जड झालं असतं म्हणजे हरवलं असतं, पण काय झालं दोघांनी पहलवान आमच्या तालमीतले दोघं एका तालमीत खेळतात आणि दोघांनीही कला दाखवली. आता जे तुम्ही प्रश्न विचारला की ते कसं काय जाय वाटलं, पण ते एक कुस्ती त्याला लढू शकलं ना त्याच्या पायाला लागल्यामुळं ती घरचाच आहे. आम्ही ती घरचं असल्यामुळं कसं आहे विकून एकाला काय एवढं जोर करत नाही की खेळलंच पाहिजे. तेही दुसऱ्या तालमीतलं असं तर खेळलं बी असतं एखाद्या, पण आम्ही आमच्या घरातले दोन्ही आहे आणि दोन्हीही मल्लांनी योगदान दोघांचं खूप मोठं आहे. आणि आमच्या तालमीसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलामध्ये बरेच पहलवान आहेत, म्हणजे हेच पहलवान नाहीत अजून असे बरेच 7-8 पहलवान आहेत आपल्या तालमीमध्ये. त्याच्यामुळे सगळं आम्ही आनंदाने राहतो गोकुळाने राहतो. फक्त एकच खंत होती आम्हाला की सिकंदर संघ की बाबा त्यांनी जे अन्याय केला जे आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होता ती पुसून काढण्यासाठी आम्ही तयारी केली होती. आणि त्याच्यामध्ये त्याला महेंद्र संघ त्याला म्हणजे हरभऱ्याला म्हणायचं मी फुगट खेळतो मी असं खेळतो. ठीक आहे बाबा तू फुगट म्हणलं मैदानी तू चांगलाच होता पहलवान, आम्ही काय त्याला नाव ठेवत नव्हतो, पण ते थोडंसं जरा हाय लेवल कसे म्हणतो ना आपण एकवर कोणी असू द्या मी जिंकलं तरी मला छाती फुगून येते माझे पटे आहेत मला तर छाती गर्व येतोच माझं जिंकण्याला, पण त्याला वाटत होतं की मी परत एकवार जिंकू परत एकवार. म्हणजे ठीक आहे कुस्ती असते दोन पायाची बावडे कोण कोणाला जिंकतं हे काय म्हणजे ह्याचं हे नाही, कोणतरी पडणाराच असतो माझा जिंक पडणारा असतो त्यांचा पडणारा असतो, पण ज्याचं करतं त्याला मिळतं ते मन आहे जो जितला ते सिकंदर. हा त्या मैदानात थोडंसं पायाला त्याचं पेच वजनामध्ये थोडंसं फरक आहे, दोन्ही वजनासारखे आहेत पण ते मातीवरला नाही थोडंसं गादीवर खेळतो तो त्याच्यामुळं जरा थोडंसं पायामध्ये जरा लपक मारली त्याला होईल ते पण ठीक करू आपण त्याला बी तयारी पुढचे महाराष्ट्र केसरीसाठी ती तयारी होईल, पण ती मॅटवरला पहलवान आहे जास्तीत जास्त मॅट करतो त्याच्यामुळं त्याला थोडंसं मातीवरनं रवून बसल्यामुळं ह्याचं वजन जास्तचे असल्यामुळं ते पाय थोडासा पिचकल्यामुळं एवढं काय इंजरी एवढी मोठी झाली असं बी नाही, पण ती इंजुरी आम्ही आता पुण्यात गेल्यावर बघू त्याची किती इंजुरी, पण दोघांची पण प्रॅक्टिस आम्ही चालू ठेवली आहे. आता ह्याच्याकडून अपेक्षा आहे आपणाला दोघांकडून बी अपेक्षा आहे की ऑलिम्पिकमध्ये जे आम्हाला तुम्ही सोन्याचा गदा दिला नगरकराने त्याच्यावर आम्ही खरोखर आम्ही ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण सोन्याचं तिथून पण घेऊन येण्याचा प्रयत्न करू आम्ही.